सोलापूर महानगरपालिकेच्या नियोजित व घोषित केल्याप्रमाणे 16/7/2020 पासून होणाऱ्या लॉकडाऊन संदर्भात सोलापूर महानगरपालिकेची तयारी सुरू करण्यात आली आहे। यासाठी माननीय पोलीस आयुक्त कार्यालय यांचे सहकार्य व यांचे सहाय्य घेण्यात येत आहे। माननीय पोलीस आयुक्त यांच्या सहाय्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 400 लॉकडाऊन असिस्टंट्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत। तसेच 26 लॉकडाऊन ऑब्झर्वर, 26 लॉकडाऊन सेक्टर ऑफिसर्स व 26 लॉकडाऊन पर्यवेक्षक या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहेत। या सर्व अधिकारी कर्मचारी यांना त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश बजावण्यात आले आहेत। उद्या या सर्वांना महानगरपालिकेमध्ये हजर राहण्याविषयीच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सदरचे आदेश व्हॉट्सअप, ईमेल व मेसेज याद्वारे पाठवण्यात आले आहेत व सर्वांना याद्वारे सूचना करण्यात येते की आपण उद्या आपल्याला आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे 2 वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या हुतात्मा स्मृती सभागृह तसेच महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण सभागृह या ठिकाणी उपस्थित राहावे। जे कर्मचारी सदरच्या आदेशाची पालन न करता अनुपस्थित राहतील सदरच्या कर्मचाऱ्यांवर आपत्कालीन व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार 188 कारवाई, तशीच त्यांच्यावर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यापूर महानगरपालिका माननीय आयुक्त यांनी सदरच्या काढलेल्या आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर महानगरपालिकेची मुख्य इमारत, सोलापूर महानगरपालिकेचे सभागृह या ठिकाणी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे। जर कोणी वेळेत उपस्थित राहिला नाही तर त्यांच्याविरुद्ध माननीय आयुक्त यांनी कडक कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिल्या आहेत। आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करण्याचा व सेवेतून बरतफ करण्याचा प्रस्ताव देखील करण्याची त्यांनी सूचना दिल्या आहेत। तरी सर्वांना सूचना आहे की आपण आपल्या दिलेल्या आदेशाचे पालन करून महानगरपालिकेत उपस्थित